नमस्कार मित्रांनो, मी सुरेन पठाण आणि आपण बघत आहात एजीएफ न्यूज यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्वजण चांगले असाल, पण एक वाईट गोष्ट जरा घडत आहे। मित्रांनो, काय होतंय, मला बाहेरून जरा अशी इन्फॉर्मेशन मिळते की काही लोक बाजारामध्ये ज्या शेळ्या खरेदी करायला जात आहेत, तर त्यांना तिथं शिरोई सोयीत अशा शेळ्या बघायला मिळत आहेत, आणि ज्यावेळेस ते त्यांना विचारत आहेत की ह्या शेळ्या आपण कुठून आणल्या, किंवा विचारलं नाही तरी ते विक्रेते असे बोलतायत की ह्या सुलेमान पठाणांच्या शेळ्या आहेत आणि त्यांनी आम्हाला बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवलंय। मित्रांनो, आज म्हणजे माझ्या नावाचा म्हणजे चांगलं जे आपण चांगलं काम करतोय तर ते चांगल्या नावाचं लोक जे आहेत हे अशा प्रकारचा दुरुपयोग करतात। तर मित्रांनो, तुम्ही जरी बाजारामध्ये जर गेला आणि तुम्हाला जरी हा असा अनुभव आला तर तुम्ही काय करा, फक्त तिथं गेल्यानंतर मला फक्त कॉन्टॅक्ट करा, 8698 17 89 95 हा माझा मोबाईल नंबर आहे। कारण काय झालं, एकाचे तोंडून झालं, दोघांचे तोंडून झालं, परंतु महिन्यातून कमीत कमी 5-6 वेळा तरी माझ्या कानावर असंच येतंय की सर असं अशा प्रकारची गाडी निघाली तुमच्याकडेच आली का, किंवा काही अशा भरपूर भानगड्या आहेत की मी इथं शेअर पण करू शकत नाही। फक्त त्या लोकांना सुद्धा मला एक सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची ओळख तयार करा, स्वतः त्या पद्धतीची क्वालिटी द्या की तुम्हाला माझ्या नावाची गरज पडणार नाही, आणि त्या प्रकारचीच तुम्ही लोकांना सुद्धा सर्व्हिस द्या की तुम्हाला माझं नाव वापरायची कुठेही आवश्यकता पडणार नाही। म्हणजे काय होतंय, आज मला महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो लोक ओळखतात, चांगलं नाव आहे, चांगल्या प्रकारच्या शेळ्या देणे, त्यांना ज्या लोकांना शेळ्या दिल्या त्या लोकांना चांगल्या प्रकारचं सपोर्ट करणे हे काम मी करतोय माझ्या पद्धतीने, जे काय मी नाव माझं मी कमवलेलं आहे। मित्रांनो, मला तुम्हाला पण एक सांगायचं की तुम्ही पण त्या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा नाव कमवा। माझ्या नावावर तुम्ही बाजारात जाताय, तुम्ही तिथं शेळ्या विकताय, याचा अर्थ काहीच नाहीये। आणि घेणाऱ्यांना पण मी एक सांगतो की तुम्ही आज त्या शेळ्या घ्याल बाजारातून, परंतु तिथं गेल्यानंतर त्या जर मेल्या, खराब झाल्या, काही प्रॉब्लेम झाला, तर त्याला मी जबाबदार नसेल, किंवा तो सुद्धा व्यक्ती तुमच्याकडून पैसे घेईल आणि तो सुद्धा तिथून तो निघून जाणार आहे, काही संबंध राहणार नाहीये। तर मित्रांनो, काय करा माहितीये का, अशाच गोष्टींमध्ये काय झालंय की तुम्ही बाजारात जाताय, शेळ्या घेऊन येताय, त्यातल्या त्यात माझं नाव त्या व्यक्तीने सांगितलं का तुम्ही आणखीन भारावून जाताना आणताय, मला कुठेही बाजारात शेळ्या विक्री करायची मला कधीच आवश्यकता पडली नाही आणि कधी पडणार पण नाही, कारण माझा स्वतःचा फार्म आहे शेळ्यांचा, त्यामध्ये राजस्थानहून शेळ्या येतात, शिरोई सोयीत कोटा या शेळ्या येतात, इथं लोक बुकिंग करतात, त्यानंतर त्यांना तो माल व्यवस्थितरित्या दिला जातो, हे हा माझा अशा प्रकारे माझा व्यवसाय चालतो, त्याच्यामुळे मला बाजारात कुठे जायची आवश्यकता लागत नाहीये। तरी तुम्हाला जरी हा अनुभव आला असेल ना, मला बिंदासपणे सांगा, कारण काय होतंय, यामुळे तुम्हाला पण ती मिळणारी जी काही क्वालिटी, ही क्वालिटी तुम्हाला पण खराब मिळते आणि त्यामध्ये माझा पण हे खराब होते, कारण की तुम्ही आज माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या शेळ्या खरेदी करताय। तर मित्रांनो, काय होतंय, तुम्ही त्या शेळ्या खरेदी करताय आणि त्या आजार वगैरे पडल्या का मला फोन करताय आणि सर आम्ही तुमच्याकडनं शेळ्या घेतल्या होत्या, कुठनं घेतल्या होत्या, तर बाजारात घेतल्या होत्या, कशाला मी बाजारामध्ये जाईल। मित्रांनो, म्हणजे तुम्ही स्वतःच एक लॉजिक वापरा, अशा गोष्टी कधी घडत नाही, मी बाजारामध्ये पण कधी जात नाही, मला त्याची काही आवश्यकता पण लागत नाही, जे लोक येतात इथं येऊन ते बुकिंग करून ते घेऊन जातात। तर मित्रांनो, अजून कोणत्याही गोष्टी तुम्हाला शेळी पालनाबद्दल जर लागत असेल किंवा माहिती जर हवी असेल, तर आपलं जे काही युट्यूबचं चॅनल आहे आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय याच्यावर एजीएफ न्यूज आहे, त्याला तुम्हाला जर आवश्यकता असेल तर सबस्क्राईब करा, शेळी पालनाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत जाईल। आणि अजून जर तुम्हाला जर कोणते बारीक सारीक जरी प्रॉब्लेम असतील तर फोन करा, फोन जर रिसीव्ह नाही झाला, कारण कॉल वगैरे भरपूर येतात, फोन जर रिसीव्ह नाही झाला तर तुम्ही काय करा, त्याच नंबरवर व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज करा, तुम्हाला ऑटो रिप्लाय येत जाईल, त्यानुसार तुम्ही पुढील प्रोसेस करा। धन्यवाद।